अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। कणकवली शहराच्या विकास नियोजनाची बैठक अगदी कमी वेळेत लावली गेली, आम्हाला याची माहिती देखील काही तासांपूर्वी कळाली, असं सांगत नगरसेवक सुशांत नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, पाहूयात। एकतर ही जी सभा होती किंवा जी सभा लावलेली होती टाउन प्लॅनिंगसोबत, ती अगदी शॉर्ट नोटीसमध्ये लावलेली होती, कारण आम्हाला ह्याचा पत्वा 12 वाजता पोचलेला आहे आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिकांना उपस्थित राहण्याची त्यांनी विनंती केली होती, पण ह्या शॉर्ट टाईममध्ये कसं काय हे उपस्थित राहतील ह्याचा अधिक प्रश्न तयार झालेला आहे। त्यामुळे मी पहिल्यांदा सीओंना सांगेन की पहिल्यांदा त्यांनी ह्याच्यापुढची जी मीटिंग असेल ती 8 ते 10 दिवस सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, सगळ्या व्यावसायिकांना किंवा व्यापारी असतील किंवा जमीनधारक असतील आणि आरक्षित ज्यांच्या जमिनी असतील त्यांना ती 8 दिवस आधी लेटर देणं किंवा पेपरमधनं आउट करणं हे सुद्धा सगळ्यात गरजेचं आहे। त्यावेळी ह्या लोकांचे प्रश्न त्या टाऊन प्लॅनिंगपर्यंत किंवा कणकवली नगरपंचायतपर्यंत पोचतील। आम्ही ह्या ठिकाणी 2 प्रश्न उपस्थित केले होते की तुमचा जो आता जो प्लॅनिंग आहे, जो तुम्ही प्रपोजल प्लॅन तयार केलेला आहे, त्यांनी सांगितलं आमच्याकडे प्रपोजल प्लॅन आहे, प्रपोजल प्लॅन तयार केला किती दिवसात तुम्ही डिक्लेअर करणार असता, तर त्यांनी त्यांचं उत्तर होतं पुढच्या 8 दिवसात करणार आहे टाऊन प्लॅनिंगचं। म्हणजे 8 दिवसात करणार आहे म्हणजे ह्यांच्याकडे डी पी प्लॅन तयार आहे। डी पी प्लॅन जर तयार असेल तर हा आज त्यांनी नगराध्यक्ष असतील, बाकीचे जे तिकडचे अधिकारी असतील त्यांनी सांगितलं की पुढच्या 15 दिवसात, म्हणजे हाच प्लॅन जो आता जो तयार आहे तोच प्लॅन ते 15 दिवसांनी दाखवणार आहे तुम्हाला। म्हणजे आरक्षण आधीच माथी मारलेली आहेत आणि ती 8 दिवसांनी काय होऊन दे, 15 दिवसांनी काय होऊन दे किंवा महिनाभराने काय होऊन दे, तीच आरक्षणं तुमच्या माथी मारण्याचा प्रयत्न कणकवलीवासियांच्या ह्या ह्याने केलेला आहे। ह्याच्यात सत्ताधाऱ्यांचं एवढं दुर्लक्ष झालेलं आहे की कोणाला ह्याची माहिती नाही। अजून डी पी प्लॅन तयार झाला तरी सत्ताधाऱ्यांना ह्याची माहिती नव्हती, सीओंना देखील ह्याची माहिती नव्हती। त्यामुळे ह्याचा गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे। तीच आरक्षण जी 20 वर्षापूर्वी पडलेली जी आरक्षणं होती आणि त्यावेळी कागदपत्रावरती फक्त टाऊन प्लॅनिंगमध्ये बसून प्राधिकरणाने ती आरक्षणं टाकली गेलेली होती, तीच आज आरक्षणं ह्या मंडळींनी आता आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न ते करतायत आणि खरोखरच ह्याला आमचा विरोध आहे। आम्ही 2-3 प्रश्न त्यांना हे केले होते की ज्यांच्या घरावरनं, म्हणजे ज्या ग्रामपंचायत ज्यावेळी होती आणि प्राधिकरण ज्यावेळी डिक्लेअर झालं नव्हतं कणकवली नगरपंचायतचं, त्याच्या आधी जी ग्रामपंचायतची घरं होती त्यांच्यावरनं डी पी रोड मारले गेले होते किंवा ग्रीन झोन होता आणि त्याची घरं आधीपासून ग्रामपंचायतचा त्यांना नंबर आहे किंवा आरक्षणामध्ये त्यांची घरं आहेत पण त्यावेळी ती ग्रामपंचायतच्या वेळेची त्यांची परमिशन आहे, अशा लोकांना तुम्ही सूट देणं गरजेचं आहे। त्यांच्या तुम्ही हरकती कधी घेणार आहात? आणि एकदा जेव्हा प्रपोजल प्लॅन तयार होतो तेव्हानंतर दुसरा प्लॅन तयार होत नाही, प्रपोजल प्लॅनच फायनल राहतो आहे। मालवणच्या प्राधिकरणाचं तुम्ही बघितलं असेल, कुडाळ प्राधिकरणाचं बघितलं असेल, ज्या दिवशी प्रपोजल प्लॅन तयार होतो त्याच्यानंतर दुसरा प्लॅन हरकती ह्या ग्राह्य धरले जात नाही, नॉमिनल हरकती ग्राह्य धरले जातात। त्यामुळे हा एक वेगळा डाव आहे आणि ह्या कणकवली शहराच्या माथी मारण्याचं हे आरक्षणाचं यांचं अधिकारांचं हे आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।